काणिचे नाव सा मेंतचे असे काणियेगार चाफ्रा देता कोणी आता मजे लागी हो सा मेंत कोण म्हूण विसारे नकात कित्याक हांव ह्या विशीं कसलीच माहीत मेंत नाही रे काला मेंत खालामेंत उडली मय आता हो खाला मेंत म्हळ्यार कोण म्हूण म्हज्या बोडीक रे हांव तितलो सुमोनो हिंदू भावांनी एक, -एक वस्तूक एक एक देव भेटल्या बरी आमच्या एक एकतारातली थोडी बोडां अशी भेटवून गेल्यात रीता असाद्याची अंतोन सांडलेल्यांचो जुजू दुष्टकयेसो बारबरा गडगड्यांची आणि हो मेंत जीव दाळींचो कोणें कोणे वांटल्यात ते म्हज्या जाणवयक कळीत ना पूण मेंत जीव दाळींचो भक्त म्हणून दृढ म्हज्या वडली मांयेची मालगडी अंकवार भयण आपण मालमांडदोशी मागताली इतलें हांव आयकून जाणां तिका जीवदाळीचे भेसड आंगार सुडे ती उडयल्यार एक खैंक्राट मारन सा मेंतांच्या मनाक एक खण तेस भेटताली मेंत न्हय रे खाला मेंत ओढली मांच्या पोरत्यान रुदान कशे असे मजी आवई मालम तो मेंतच वे हांव तिची आणि तिच्या मेंताची काणी सांगता मालमय एके रातीन तीन कण तेर्स आणि आमतात केली एक आमच्या बापा नामान मरी आणि आनंद बापा बागेंत साम आणि ताच्या मानाक भक्तीपणान मागून आडपडली हातान सासपवून पळले शेणाचे धर्नेर काडयां पेट आणि चिमणी माथ्या लागी आसली मागीर पुडीची बूल सासपोतना माजराची शेमटी मेळ्ळी तिने ती हातांस पैस केली सो सोप्यार तिसो मिवणो मजो आप घरतो भितर म्हजी वडली मां आणि तिची सभार भुरगीं नेदिल्ली पाटल्या सोपार कामाचो बिर्म पडुल्लो त्या दिसा माजराक कसलें चिंतना गुंतलें ते कोणी नेना घडये घड माजर आपली शेमटी वडली मांच्या तोंडाक या कुशीक लाता आणि ती मिदेर आसली जागी जाताली उठले माजर ते खेमचेताली ती ते सालये सालरुकार नातूं कुकयताले किडी कांातली फुलां ओडताल्यो म्हजी आजी उडोवन पडताली क होलं गी ते माझर गो शिमटी घसटिता किती गहि तरब ताका अशे मोद्यान रात उतरून गेली किडी मऊ झा उबुल्ले शेजारच्या पेट्याने एक लांबशी हुळमी दिली आणि तेदाळास माल आणि अनेक तुरबेंत वाजय गेले माजर पिदाब ताचे हे का हडे घडये पावटी खलकिता वडल्य मन धेंकडो घालो आळे परतनं आयले सल मोर नोस पैस लोटले मालमेन आता वडली मायक समाधान ना झाले ती पिरंगत उठली आणि आलत बहु बारीक जाऊन जळची चिमणी ओढ केली तिचा उजवाड स तिने मारले किंकराटेक ओण आधी हारलो भुरगीं जागी झाली बिरमू गुडासोप्या वयलो सकला पडलो आणि आबान राती मारल्या सोऱ्याचे निमाणे आम्हाला दोनपर देवले आता मालम हे घडये कशी जाल्ली ते सांतस जाणा हस्तीने किंकराट मारलेपरी राती एक बोब जी गावांत सुमार उगडास उरला आलतारी लागी दिमकुऱ्या पावन पाठ करन ती उशाक पळयताली आणि पिंपळाची खोली थरथरिरले परी थरथरताली एका भरग्यान दारासो आडांबो काडलो घरच्या धन्यानं विसार करतना घरच्या धनिनीन जीव दाळ पळली म्हणून तीर झाले खंय गेली बायाच्या उशा पोंदारील्या आबान चिमणी वड करन धरणीर दवरली

मागीर तिने दोस मागलो आणि सळ केले म्हणून घरच्या करना एक कोण तो ते सांच्या मानाक म्हणयला आब मात्र पुरपुरोत सोप्या बिडी ओढतो ख मेन तेंच असर नातल्यार सगळी रात हांव ताका माझर म्हूण हातान धरतां उडयतां परत्यान धरतां उडयतां आणि तो म्हाका साबलो ना तिचे एक सरजा आसलें दुसऱ्या दिसा सेस घरांत जमतना माल माय मांद्रेर शेवटली तिका उठोक जायना तसली दूख कुसळांनी पडुली सां मेन्ताचे खरे असे सा मेंथा में मका पाव म्हणून जणां परतली तरी मालमाई हरशे शाबीत असली ती दीस वेता वेतां क्षीण जाली वैजांचे वखद नाटवना झाले आलो पालो लागलो ना घडये घडये उडोवून सा सां मेंता मका पव सां मेंता पाव, सा में मा पाव। हेच मागण तिचे सर्गरा जग बोबाडताले जणां बुजयताली नि जायकी साम तुका पावलो ताची दया नातली जाल्यार त्या जीव दाळींच्या भुक्तांना तुका सांडले तर तूं त्याच दिसा खाली जाती नावं असले वाद कर तिका बुजयतना उशा उषाबंदा क हलरिगले विसारताले ती सामेंता पाव सांमता पाव समा एका महिन्यानं मालमयांतरली कसले नशीब पळले गे बाय सगळी रात माझर म्हूण हातान धरिल्ल्या जीव दाळीत सामेंतन वाचयलें आता कसे म्हणून सैत कळा नसताना सरली तिची पीडा कोणाक कळूक कळली ना या कळल्यारही ते पिढेसो शांत कळतो या ना ते म्हज्यान सांगू मात देव बरें करूं.